नवी मुंबई परिसरातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असून एपीएमसी मार्केटमधील संचालक सचिव आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे। तरी पाचही मार्केटमध्ये होत असलेली गर्दी कमी होताना दिसत नाही। शिवाय काही व्यापारी कर्मचारी आणि ग्राहक मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाच्या वतीने नो अँटीजेन टेस्ट नो एंट्री मोहीम सुरू करण्यात आली। एपीएमसी प्रशासनाच्या वतीने परिसर सॅनिटाइज करणे, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। तर बाजार आवाराशी संबंधित सर्व घटकांना 7 एप्रिलपर्यंत अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे। अँटीजेन टेस्ट केली नसणाऱ्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे। मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम 300 हून 500 करण्यात आली आहे। कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असून सध्या केलेल्या उपाययोजनांमुळे आम्हाला मदत होईल। तर बाजार आवारातील सर्व घटकांनी एपीएमसी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सभापती अशोक डक यांनी केले। नवी मुंबईत शासन आणि महापालिका प्रशासन यांनी जे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत त्यावर पोलीस प्रशासनाकडून लोकांचे प्रबोधन, नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे। शिवाय 2.5 महिन्यात नियम मोडणाऱ्या 18 जणांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे, तर काही जणांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत। कोरोना महामारीच्या मार्गदर्शक नियमांचे पालन झाल्यास शहरातील कोरोना संख्या आटोक्यात राहील। एपीएमसी मार्केट प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्यात आली आहे। 20 ते 25 कर्मचाऱ्यांचे पथक मार्केटमध्ये कार्यरत करण्यात आले आहे। तर रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास एपीएमसी प्रशासन, महापालिका आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा करून आणखी काही निर्बंध वाढवण्याबाबत विचार केला जाईल, असे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले। पक्षी मार्केटमध्ये गेटवरच सॅनिटायझिंग, नो मास्क नो एंट्री अशा विविध प्रकारच्या उपयोजना या ठिकाणी आम्ही पाचवी मार्केटमध्ये केलेल्या आहेत। सर्व व्यापारी, हमाल, मापाडी या ठिकाणी काम करणारे कर्मचारी या सर्वांना 7 तारखेपर्यंत त्यांची अँटीजेन टेस्ट करून घ्यावी। ज्यांना ज्यांच्याकडे अँटीजेन टेस्ट सर्टिफिकेट नसेल त्यांना सुद्धा आम्ही बाजारपेठेमध्ये पाचवी मार्केटमध्ये प्रवेश देणार नाही। सर्व मार्केटमध्ये अनाउन्सिंग वेळोवेळी चालू असेल, सोशल डिस्टन्सिंग कंपल्सरी असेल आणि अशा विविध योजना या ठिकाणी आम्ही काटेकोरपणे राबवत आहोत। ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल त्यांना 300 ऐवजी 500 रुपये दंड आम्ही या ठिकाणी आकारणार आहोत, जेणेकरून या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्हाला मदत होईल। सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या सर्व घटकांनी या कोरोनाच्या महामारी रोखण्यासाठी प्रशासनाला, एपीएमसीला सहकार्य करावे व कोरोनापासून आपण काळजी घेऊन आपण त्यापासून मुक्त राहू। नवी मुंबईमध्ये आपण शासनाने जे डायरेक्शन्स दिलेले आहेत, महानगरपालिकेच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्याचं काटेकोर आपण पालन करत आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये केसेसही करत आहोत, लोकांचं प्रबोधनही करत आहोत। आपण आपल्याला पाहायला मिळालं असेल की नवी मुंबईमध्ये जेवढे व्हेकल्स, पोलीस व्हेकल्स आहेत त्या सर्वांवर PA सिस्टम लावलेला आहे आणि त्याद्वारे आपण नागरिकांना आवाहनही करत आहोत आणि प्रसंगी कठोर कारवाई पण करत आहोत। आतापर्यंत ह्या 2.5 महिन्यामध्ये 18,000 जास्त फाईनच्या आणि गुन्ह्यांच्या केसेस आपण पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सामाजिक अंतर न राखणं, त्याबरोबरच मास्क न परिधान करणं, एकत्रित येऊन जमा होऊन गोंधळ घालणं अशा प्रकारच्या अनेक केसेस नवी मुंबईमध्ये आपण दाखल केलेल्या आहेत। या सणांच्या बाबतीमध्ये ज्या शासनाच्या आणि नगरपालिकेच्या डायरेक्टिव्ज आहेत त्याप्रमाणे आपण फॉलो करत आहोत। रात्री 8 ते सकाळी 7 मेडिकल शॉप्स वगळून आपण सर्वच आस्थापना बंद करत आहोत आणि मला वाटतं की नागरिकांचाही प्रतिसाद त्याला चांगल्या पद्धतीने लाभत आहे। हे काटेकोर पालन केलं तर आपण नक्कीच नवी मुंबईची फिगर जी आहे, संख्या जी आहे ती कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ। सर, सगळं महत्त्वाचं आहे, तुमच्या इथं एक मोठा बाजारपेठ आहे, 5 मार्केट आहे ज्यामध्ये हजारोची संख्येने लोक ये जा करतात, ते तिथे सध्या आता पण तिथे मास्क वगैरे सगळे वापरता येत आहेत, त्यासाठी कुठला टीम वगैरे काय आहे, किती टीम बनवले काय आहे? नवी मुंबई एपीएमसी मार्केट हे देशामधलं नामांकित आणि सर्वात मोठं मार्केट आहे आणि इथे
दररोज 15 ते 20 हजार लोकांचं मुवमेंट असतं पहाटेपासून रात्री संध्याकाळपर्यंत. त्यामुळे वेगवेगळ्या बाजारपेठांचं नियोजन थोडंसं वेगवेगळं करण्याबद्दल आम्ही ए पी एम सीला विनंती केली आहे. त्यांनी पण ती मान्य केलेली आहे. त्यांनी काही सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्यातर्फे सॅनिटायझर्स आणि मास्कचा पुरवठा करतायत. महानगरपालिकेतर्फे आम्ही जवळजवळ 20 ते 25 कर्मचारी डेली आणि नवी मुंबई पोलीस ए पी एम सी पोलीसचे 15 ते 20 कर्मचारी अधिकारी या कामासाठी फक्त ए पी एम सी मार्केटमध्ये ठेवलेले आहेत. आम्ही व्यापाऱ्यांनाही आवाहन करत आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहता की ए पी एम सी मार्केटमध्ये बराचसा माथाडी वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, गरीब वर्ग आहे की ज्यांच्याकडे बऱ्याच वेळा मास्क आढळून येत नाही. कारवाई करण्याबरोबरच त्यांना मास्क पण आम्ही प्रदान करतो. यावेळी आम्ही काळजी घेत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये ए पी एम सी मार्केट हे सुपर स्प्रेडर ठरू नये आणि भविष्यामध्ये जर याच्यामध्ये अजून वाढ झाली तर आम्ही ए पी एम सी मार्केटची बरोबर कोऑर्डिनेशन करून नगरपालिका पोलीस आणि ए पी एम सी मार्केट कमिटी यांच्या वतीनं या गाड्यांवर काही अजून आपल्याला कमी संख्येने येण्यासाठी काही निर्बंध घालता येतील का याबाबतही विचार विनिमय करू. ब्युरो रिपोर्ट, ए पी एम सी न्यूज.